मुंबईत सकल हिंदू समाजाच्या वतीनं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. शिवाजी पार्क इथून या मोर्चाला सुरुवात झाली आहे. राज्यासह संपूर्ण देशात लव जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या मोर्चात लव जिहादमध्ये अडकलेल्या मुलींचे कुटुंबीय आणि फसवणूक झालेल्या काही तरुणी देखील सहभागी होणार असल्याचं कळत आहे. शिवाजी पार्क ते कामगार मैदानादरम्यान हा मैदानापर्यंत हा मोर्चा असेल. खरं आहे की ज्या परिवारातली तरुण मुलगी हातची जाते, घरातून बाहेर पडते, तिचे तुकडे होतात, मृत्यू होतो, कटक कारस्थान करून केलेला जाणाऱ्या लव जिहादमध्ये त्या परिवाराचं दुःख आहे, आमच्या सगळ्यांचं दुःख आहे. ही भावना सकल हिंदू समाजाची आहे, ती व्यक्त होते आहे. लँड जिहाद म्हणजे मोकळी जागा मिळाली की जणू काही एका विशिष्ट वर्गाच्या धर्माच्या प्रार्थना स्थळालाच आहेत, या भावनेने त्या ठिकाणी काम केलं जातं. या सगळ्या विरोधातला जन आक्रोश आहे, म्हणून हिंदू जन आक्रोश आहे. या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत थेट जोडले गेलेत. निवृत्ती, शिवाजी पार्कमधनं मोर्चाला सुरुवात झालेली आहे. सकल हिंदू समाजाचा हा जन आक्रोश मोर्चा निघालाय. भाजपच्या देखील विविध नेत्यांची यामध्ये उपस्थिती पाहायला मिळते. काय घडतंय? नक्की श्रीकांत, आपण त्या ठिकाणी आहोत. शिवाजी पार्क या ठिकाणापासून जे आहे ते सकल हिंदू समाजाच्या सर्व कार्यकर्ते आणि इतर पक्षांचे, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे. आणि ह्या मोर्चाला जी आहे ती मोर्चाला सुरुवात होते कामगार या शिवाजी पार्क मैदानापासून ते कामगार मैदानापर्यंत हा मोर्चा असेल. ताई काय सांगाल, मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत, महिलांचं प्रमाण देखील खूप मोठ्या प्रमाणात, काय आपल्या भावना? एक हिंदू भगिनी म्हणून ज्याप्रमाणे आमच्या हिंदू भगिनींवर अत्याचार होतात, त्यामुळे एक हिंदू म्हणून मी रस्त्यावर आलेली आहे. काय भावना आहेत? एकंदरीत आपण पाहतोय की अनेक वेळा मोर्चे निघाले, खास करून त्यांना पाठिंबा भाजपने दिला, तरी देखील जी तुमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नाही, तुम्ही कसं पाहताय? हा मोर्चा एक स्त्री म्हणून मी याच्यामध्ये सहभागी झाली आहे, भाजप म्हणून सहभागी झालेली नाही आहे. या स्त्रीच्या हक्कासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे. हे लव जिहाद प्रकरण जे आहे ते थांबायलाच हवे, त्याच्यासाठी हा मोर्चा आहे. नक्की श्रीकांत, आपण मागे पाहू शकतो की खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला ज्या आहेत त्या सहभागी झालेल्या आहे. एकंदरीत आपण पाहतोय की या मोर्चाचं आयोजन सकल हिंदू समाजाकडून करण्यात आलेलं आहे, परंतु तरी देखील यामध्ये भाजपचा विशेष जो पाठिंबा आहे तो त्यांना पाहायला मिळतोय. भाजपचे आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर तसेच इतर महिला आमदार ज्या आहेत ते याच मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. एकंदरीत लव जिहाद जे आहे त्या लव जिहादच्या विरोधात आणि धर्मांतर विरोधी कायदा जो आहे तो लागू करण्यात यावा अशी मागणी जी आहे ती मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती. खरं तर भाजपकडून विविध शहरांमध्ये खरं तर या मोर्चाचं आयोजन केलं जात होतं. आज मुंबई या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यात विशेष महत्त्वाचं म्हणजे ज्या मुलींचं कुटुंबीय, म्हणजे जे मुली लव जिहादच्या याच्यामध्ये अडकलेले आहेत त्यांचं कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, त्याच्यामुळे या मोर्चाकडे विशेष लक्ष आहे. हा मोर्चा शिवाजी पार्क यापासून सुरू झालेला आहे, थोड्याच वेळामध्ये शिवसेना भवन या ठिकाणी पोहोचणार आहे, त्याच्यानंतर टिळक भवन आणि त्यानंतर कामगार मैदानामध्ये भाजपचे अनेक नेते त्या मोर्चामध्ये संबोधित करणार आहेत. श्रीकांत, निश्चितच या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद निवृत्ती या सविस्तर अपडेटसाठी.